नमस्कार मंडळी मी संजय मोहिते मध्ये आपले सह स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करायचं राहून जाईल आज शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की आज अनेक शेतकऱ्यांमध्ये बांध शेतीचा बांध आणि रस्ता या संदर्भात वाद विवाद झगडे सुरू आहेत आता हा वादविवाद झगडे सुरू असताना आपला प्रश्न तयार पडतो की हा वाद मिटवायचा कसा रस्ता आपण मिळवायचा कसा तर या संदर्भात आज मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत आहे कारण बऱ्याच लोकांनी कमेंट्स केलेल्या की सर संदर्भात रस्ता शेतीला रस्ता मिळवण्यासंदर्भात जर एखादा व्हिडिओ मिळालाच तर आम्हाला बरं होईल तर अशा पद्धतीने कमेंट्स पाहिल्यानंतर मी हा व्हिडिओ तुमसाठी खूप अभ्यास करून त्याचे मुद्दे मी माझ्या डायरीमध्ये तयार केलेत आणि त्याचं सविस्तर वर्णन मी तुम्हाला आज सांगणार आहे की हा रस्ता कसा मिळवायचा या संदर्भातला तर मित्रांनो खरंच तुम्हाला रस्त्याची जर गरज असेल तर अगदी शंभर टक्के रस्ता तुम्हाला मिळू शकतो अगदी बिंदास्तपणे जर तुम्हाला रस्त्याची गरज असेल तर हा तुम्हाला रस्ता मिळू शकतोच आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार कलम एकशे त्रेचाळीस नुसार निश्चित तहसीलदार तुम्हाला हा रस्ता देऊ शकतात मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस रस्त्याची गरज असते त्यावेळेस आपण पोलीस कंप्लेंट करण्याची हा काही गरज नाही त्यासाठी आपल्याला काय आवश्यकता तर आपला एक तक्रार अर्ज आपण काय करायचा एक लिहून तयार करायचा आणि तहसीलदारकडे सादर करायचा परंतु त्या तक्रार अर्जासोबत आपल्याकडे अजूनही काय डॉक्युमेंट हवं आहे ते काय हवं आहे तर प्रामुख्यानं जो ज्या बाजूने तुम्हाला रस्ता हवा आहे ज्या बांधाने तुम्हाला रस्ता हवा आहे तो त्याचा कच्चा नकाशा तुम्ही तयार करा अगोदर की या रस्त्याने मला इथं आल्यानंतर माझ्या शेताला सोयीचं होईल म्हणजे खूप अंतर पडणार नाही जवळ पडेल अवघड होणार नाही तर अशा पद्धती कच्चा एक रस्ता तयार तुम्ही करा आणि नकाशा तयार करून तो नकाशा तुमच्या त्या तहसीलदाराच्या अर्जाला जोडा त्यानंतर तुमच्या जीवनी जर शासकीय मोजणी झाली असेल तर त्याचा नकाशा असेल तर अत्यंत चांगलंच आहे परंतु मित्रांनो काळजी करू नका शासकीय मोजणी जरी नाही झाली तरी चालेल सर सर शासकीय मोजणी झालेली नाही असं सांगा त्यानंतर आपला सात बारा असतोच आपल्याकडे हा सात बारा उतारा आपण त्या अर्जासोबत आपला जोडायचा आहे आणि त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला आवश्यक आहे तो आपल्या शेजारी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यासंबंधी आपल्याला त्यांची जी माहिती आहे दे आपल्या शेजारी कोण कोण आहे डावीकडे कोण आहे पूर्वेकडे कोण आहे पश्चिमेकडे कोण आहे दक्षिणेकडे कोण आहे याची जी इथंभूत सगळी माहिती हे आपण सगळं तयार करायची आणि ती माहिती पूर्णपणे त्या अर्जासोबत आपल्याला जोडायची आहे तर अशा पद्धतीनं हा जो तपशील आपण सर्व त्या तहसीलदारांकडे जर आपण त्या अर्जासोबत जर पाठवला तर हे तहसीलदार काय करतात तो की तो अर्ज आपला स्वीकारतात स्वीकाराने त्या अर्जाची छाननी केली जाते खरंच या शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे का जर असेल तर आपण त्याला रस्ता दिलाच पाहिजे मग तो कोणता पाऊलवाट असेल किंवा गाडीवाट असेल यातला कोणता पदरी रस्ता त्याची डिमांड काय आहे मागणी काय आहे याचा अनुसरून ते विचार करतात आणि मग ते तहसीलदार काय करतात की तुमच्या अर्जासोबत जे संबंधित तपशील आलेला आहे या सर्व शेतकऱ्यांना एक नोटीस काढतात आणि त्या नोटीसीमध्ये ते, नोटीसी ते स्वतः कधी त्या तुमच्या शेताला भेट देणार आहेत त्या रस्ता पाण्यासाठी कधी येणार आहेत ती तारीख त्याच्यामध्ये डिक्लेअर अगदी कळली जाते आणि त्याप्रमाणे तहसीलदार किंवा नाही दोघापैकी कुणीतरी आपल्या शेतीला भेट देण्यासाठी किंवा आपला रस्ता पाहण्यासाठी येत असतात आणि आल्यानंतर मग ज्या वेळेस ते पाणी करतात की खरंच तुम्हाला या रस्त्याची गरज आहे का जर गरज असेल तर तो रस्ता तुम्हाला कुठून कुठं हवा आहे तुमची जी डिमांड आहे त्या डिमांडचा ते विचार करतात त्याचप्रमाणे साधारणतः ज्या शेतकऱ्याच्या तुम्हाला रस्ता हवा आहे तो अंतर जवळच आहे का त्याचप्रमाणे त्या रस्ता काढल्यानंतर त्या परिसरातील शेतकऱ्यांचे शेजारी शेतकऱ्यांचं काय नुकसान होत आहे का, का? याचा सारासार विचार करतात त्याचप्रमाणे तुम्हाला जो रस्ता हवा आहे त्या रस्त्याला पर्याय रस्ता एखादा आहे का किंवा यापूर्वी हे शेत कोणाचं होतं आणि तो जो पहिला मालक जो होता तो कुठून रस्त्याला जात होता किंवा त्याचा रस्ता कोणता होता याचा सर्व सारासार विचार करतात आणि सारासार विचार करून तो रस्ता तुम्हाला अगदी फिक्स अगदी शंभर टक्के तुम्हाला कुठलंही नोटेशन सोयीनुसार शासनाच्या नियमानुसार ते तुम्हाला रस्ता देण्याचा प्रयत्न करतात किंवा रस्ता तुम्हाला देतातच प्रामुख्यानं तुमची डिमांड जशी आहे परंतु तुम्ही पाऊलवाट रस्ता जर मागितला तर तहसीलदार तुम्हाला साधारणतः आठ फुटापर्यंतचा रस्ता हा पाऊल वाटेसाठी तुम्हाला दिला जातो जर तुम्ही गाडी गाडी वाटे रस्ता जर डिमांड केला असेल मागणी केली असेल तर साधारणतः दहा ते बारा फुटापर्यंतचा रस्ता तुम्हाला दिला जातो अशा पद्धतीनं तुम्हाला कुठे झगडा करण्याची गरज नाही भांडण करण्याची गरज नाही एक अर्ज तहसीलदारला देणे त्याचा अर्ज तहसीलदार येतात तुमचे पाणी करतात तुमचा शंका निरसन करतात तुम्हाला रस्ता दिला जातो तर अशा पद्धतीने आपल्या अडचणी पूर्णपणे दूर होतात तर शेतकरी बंधूंनो हा जर तुम्हाला समजला असेल म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका